नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत नेदरलँड्समधील विंटर सर्कसमध्ये. ही सर्कस इल्वरसम या सिटीमध्ये आहे. विंटरचा सीझन सुरू झाला की नेदरलँड्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे सर्कसचे तंबू लावले जातात आणि खूप गर्दी असते ही सर्कस पाहायला. वेगवेगळ्या थीमची सर्कससुद्धा नेदरलँड्समध्ये असते. तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की सिंटर क्लास स्पेशल सर्कस कशी असते. सगळेजण आता सिंटर क्लासला वेलकम करण्यासाठी वेलकम सॉन्ग गात आहेत आणि हे डच भाषेमधलं गाणं आहे. नेदरलँड्समध्ये सिंटरक्लॉसची खूप सारी क्रेज आहे. इथे सँटाक्लॉज येत नाही, इथे सिंटरक्लॉस येतो. तो स्पेनवरून बोटीने येतो आणि येताना खूप सारे गिफ्ट्स घेऊन येतो. जो 5 डिसेंबरच्या रात्री सगळ्या लहान मुलांना गिफ्ट्स वाटतो अशी इथे प्रथा आहे. त्यामुळे सिंटरक्लॉससाठी इथे वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज केले जातात. त्यातलाच हा इव्हेंटसुद्धा आहे. रेड अँड ब्ल्यू कलरचे कपडे घातलेले जी लोकं आहेत ते सिंटरक्लॉसबरोबर येणारे त्याचे पीट्स आहेत, म्हणजे सवंगडी आहेत.
आतापर्यंतचे सगळे जे परफॉर्मन्स होते ते माणसांचे होते आणि ते अगदीच कौतुकास्पद होते. पण मला सगळ्यात जास्त या पोपटांचा परफॉर्मन्स आवडला, कारण की ते इतके शिकवलेले आहेत. बघा, अजून मुलगा आहे, त्याच्या हातावरती या पोपट 5 ते 7 मिनटं बसला होता. त्यानंतर जसं त्याचा मालक त्यांना सांगत होता तसे ते पोपट करत होते आणि अगदी या ग्राउंडला गिरक्या पण घालत होते. खूपच भारी वाटलं हे बघून. तर मंडळी, या सर्कसमध्ये शरण्याने आणि तिच्याबरोबरच्या इतर लहान मुलांनी खूपच एन्जॉय केलं, त्यांना खूप मजा आली. तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच डिसाईड करू शकता की नेदरलँड्समध्ये जे विंटर सर्कसचे तंबू लागलेले असतात त्या ठिकाणी तुमच्या मुलांना घेऊन जायचं आहे की नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.